एकनाथ शिंदे छोटी आव्हानं स्वीकारत नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. वरळी ठाण्यात माझ्या विरोधात लढण्याची हिम्मत नाही आदित्यचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे आव्हान होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही मी मोठी आव्हानं स्वीकारतो असं म्हणत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. संघर्ष करून मुख्यमंत्री झालो आयते नाही झालो असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे कोणाला तुम्ही आव्हान देतात असा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. आम्ही अशी आव्हानं स्वीकारू इथपर्यंत पोहोचलो आणि सर्वसामान्याच्या मनातलं सरकार स्थापन केलं त्यामुळे अशी छोटी आव्हानं आम्ही स्वीकारत नाही तर मोठी आव्हानं स्वीकारतो असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं होतं आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळी मतदारसंघात निवडणुकांना सामोरे जावे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे चोख प्रत्युत्तर देत मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही असे म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वरळी येथे सभा पार पडली. वरळीतून निवडणूक लढावी असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. मुख्यमंत्री हे आव्हान स्वीकारतील का किंवा यावर काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही असं प्रत्युत्तर दिलं. संघर्ष करून मुख्यमंत्री झालो आयते झालो नाही असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. काही लोक आव्हान करत देताय पण मी माझ्या सहकाऱ्याने अगोदर सांगितलंय भाषणामध्ये एकनाथ शिंदे अशी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही मोठी मोठी आव्हानं स्वीकारतो. आव्हानानंतर काल सभा झाली मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की आदित्य ठाकरेंनी एखाद्या वॉर्ड मध्ये निवडणूक लढवली आव्हान तुम्ही कोणाला देताय लढवणार माझ्या समोर वॉर्ड मध्ये चला तिथे पण लढू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की आपल्याला आठवत असेल वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातून निघून गेल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलेलं की आपल्या राज्यातून उद्योग का बाहेर जातात ह्याच्यावर माझ्याशी वन ऑन वन डिबेट करतात. ते त्यांना चॅलेंज दिलं चॅलेंजवर कुठेही बोलू शकले नाहीत काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर एअरबस स्टार्ट आपल्या राज्यातून गेलं मेडिकल डिवाइस पार्क असेल बल्क ट्रक पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल आणि काल परवकडे मीच पेपरमध्ये वाचलं की 26,000 कोटीचा प्रकल्प देखील आपल्या राज्यातून निघून गेला. अजूनही उद्योगावर ते उत्तर देऊ शकले नाहीत चॅलेंज स्वीकारू शकले. डायव्हर्सची जी त्यांची एक दौरा झाला जसं गुवाहाटीला ते डोंगर झाडी वगैरे बघायला गेलेले डायव्हर्सला बर्फ बघायला गेलेले 28 तासात 40 कोटी एवढा खर्च होऊ कसा शकतो. म्हणजे तुम्ही उधळपट्टी करायचं जरी ठरवलं तरी 40 कोटीचा खर्च होणार कसा हा प्रश्न मला पडल्यानंतर मी त्यांना थेट विचारलं की चला ह्याच्यावर चर्चा करू. कुठेही त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. वेदांत फॉक्सकॉनच्या वेळी सांगितलं गेलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू. तसंच